CYDA, 25 years inspiring young people. नमस्ते, माझं नाव बबीता पंढरी सोनकुसरे. मी राहायला इथे सिन्नर गोंदेश्वर रोडला आणि मी आधी घरीच होते, हाऊसकीपिंग म्हणून असं घरीच काम वगैरे करून बाहेर कुठे जॉब वगैरे करत नव्हते. त्याच्यानंतर मला जॉब पण करायचं होतं, पण इथं काही मला जॉब वगैरे नाही मिळालं. मग CYDA संस्थामधून आम्हाला अंगणवाडीत सगळ्या महिलांना बोलून घेतलं की आम्ही तुम्हाला जॉबची संधी देणार आहे, तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे, असं म्हणून आम्हाला अंगणवाडीत बोलून घेतलं. त्याच्यानंतर एक सर आले होते, आम्हाला सगळं माहिती वगैरे दिलं, आमचे ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून घेतलं, तिथं आम्हाला ट्रेनिंग पण दिली. ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल, संवाद कौशल्य, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस कसं करायचं, इंटरव्ह्यूत कसं बोलायचं आणि लोकांची संवाद कौशल्य कसं वागायचं, आपलं श्रवण कौशल्य कसं असायला पाहिजे, आपण लोकांशी कसं बोलतो, आपली वागणूक काय आहे. फक्त पुरुष माणूस कमवून आपलं घर चालणार नाही हे आम्हाला संस्थेकडून आम्हाला पटवून दिलं. त्याच्यानंतर त्या चार दिवसात आम्हाला भरपूर काही शिकायला मिळाले आणि आम्हाला खूप छान पण वाटलं. असं पहिला दिवस आम्ही विचार करून आले होते, बरं बघूया आपल्याला जर ट्रेनिंग जर चांगली आवडली तर आपण पुढं जाऊ. तर आम्हाला असं फक्त ट्रेनिंग देऊन बोरिंग नाही केलं, त्यांनी ॲक्टिव्हिटीज पण भरपूर घेतल्या. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तर खूप आनंद वाटलं, जे आम्ही लहानपणी करत होते त्या सगळ्या आम्हाला थोडंफार तिथं मोठे झाले तरी ते आनंद घ्यायला आम्हाला तिथे मिळाले. CYDA संस्थेतर्फे आम्हाला सर्टिफिकेट मिळालं. त्याच्यानंतर मग आम्हाला वाटलं आता हे संस्था आपल्याला काम लावून देणार आहे, आम्हाला कामाची पण खूप गरज होती. त्याच्यानंतर एक आठवड्यानंतर सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी फोन केला. मग इंटरव्ह्यूसाठी फोन केला, पहिला मला नाशिकला पाठवणार होते, पण मी म्हटलं सर मला खूप लांब होईल, जरा जवळ कुठंतरी बघा. सर म्हटले मग डुबेर नाकाला तू इंटरव्ह्यूला जा. मी खूप खुश झाले की बाबा काहीतरी मला आर्थिक मदत होईल थोडंफार. मग मी पार्ट टाईम तिथं आता सध्या जॉब करते, डुबेर नाकाला रिलायन्स मॉलमध्ये मी कॅशरिंग म्हणून तिथं काम करते आणि मी तिथं काम पण असं मनाने करते, सगळ्या लोकांना पण माझं काम आवडलं. आता मी पहिला पेमेंटसुद्धा काढलेलं आहे, त्याच्यामुळे मी घरचे पण खूप खुश झाले की काहीतरी करते ही, बाहेर गेलं घरचं सांभाळते, मुलांना सांभाळते आणि बाहेरचं पण करते, म्हणून आमच्या घरच्यांना पण खूप माझ्यावर प्राऊड फील व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर काय आता मला घरचं पण आर्थिक परिस्थिती थोडंफार होईना, मुलगीचं शिक्षण हे ते याच्यासाठी थोडंफार होईना माझं मग हेल्प होणार आहे त्यांना. CYDA संस्थेने जे आमच्यासाठी केलं ना, मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. कारण शोधून सुद्धा जॉब मिळत नव्हतं, त्या संस्थेने मला एवढं वेळ काढून मला ते जॉब लावून दिले, मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. To donate and to get more information, log on to www.cydaindia.org.